औरंगाबाद शहरातील जाधववाडी परिसरात घृष्णेश्वर कॉलनीत रस्त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत याचाच आढावा घेतला आहे मराठा टेवीने नमस्कार आपण आज आहोत औरंगाबाद शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या जाधववाडी परिसरामध्ये आपण आज आहोत या परिसरामध्ये खर तर जाधववाडी हा भाजी मार्केटचा एरिया आहे या ठिकाणी अनेक समस्यांना या परिसरातील नागरिकांना तोंड द्यावं लागतंय चिखलचा प्रश्न असो पावसाळ्यात चिखलाची दैन होते उन्हाळा असले तर या ठिकाणी धुळीचं साम्राज्य घरामध्ये धूळ घुसते आणि जर इतर ठि वेळी जर बघितलं आपण तर नेहमी या परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागतं आहे या परिसरातील नागरिकांना मला तरी वाटतं आहे प्रशासनासोबत स्थानिक प्रशासन असेल किंवा स्थ स्थानिक राजकीय नेते असेल यांनी नेहमीच या समस्याकडे कानाडोळा करताना दाखवलेला आहे याकडे नेहमी या परिसरातील महिला असो की तरुण असो यांनी वेळोवेळी प्रशासनाविरोधात आणि राजकीय नेत्याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र याकडे नेहमीच त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे पाण्याचा प्रश्न असतो चिखलाचा प्रश्न असतो आणि इतरही समस्या या, या परिसरामध्ये आहे परत आता याच अनुषंगाने लॉकडाऊनच्या नंतर आता मार्केट सुरू झालेलं आहे या परिसरातील नागरिकांना शहरामध्ये येण्या जाण्यासाठी हा एक रस्ता सुरू होता आता या इतर समस्यासोबतच आता एक नवीन समस्या त्यांच्या नजरेस आलेली आहे ती समस्या म्हणजेच या परि आ, या परिसरातील जे है, जो जो जार नागरिक आहेत जवळजवळ वीस ते पंचवीस हजार नागरिकांची या ठिकाणी वस्ती आहे या वस्तीतील नागरिकांना आत्ता आपण बघितलं तर निश्चितच रस्ता त्यांना नाही आहे गेल्या चार पाच दिवसापासून याकडे नागरिक हैराण झालेले आहे है की आपल्या घरामध्ये जायचं कसं हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकलेला आहे इतर आपण बघतो की महानगरपालिकेचा पिसादेवी रोड हा जो आहे हा एकशे वीस फुटाचा रस्ता प्रशासनाच्या वतीने काम सुरू आहे मात्र हा एकंदरीत या रस्त्याची मोजणी जर केली तर मला तरी वाटत नाही एकशे वीस फूट हा रस्ता भरेल त्यानंतर महत्त्वाचा विषय असा आहे की हा जो रस्ता आहे हा रस्ता मुळातच महावितरणच्या डी पीमध्ये आलेला आहे त्यानंतर बाजूला बारव आहे यामुळे या ठिकाणी रस्त्याची मोठी समस्या गंभीर बनत चाललेली आहे या नागरिकांनी जायचं कोणाकडनं आणि आपल्याला घरापर्यंत जायचं किंवा मार्केटमध्ये जायचं तर कोणत्या रस्त्याने जायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे एकंदरीत आपण बघू शकतो या अगोदर हा प्रा प्रायव्हेट प्लॉट होता या प्लॉटचं आता खोननीकरण झालेलं आहे या अगोदर या रस्त्यातून चालू होते आणि इक इकडं बघितलं तर इकडनं सुद्धा पंचवीस फुटाचा हा रस्ता आहे मात्र या ठिकाणी अतिक्रमण महानगरपालिकेच्या जागेवर केलेलं दिसून येत आहे या ठिकाणी पत्र्याचा शेड करून दुकानं या ठिकाणी उभारले गेलेलं आहे यामुळं ह्या परिसरातील नागरिकांना निश्चितच रस्ता बंद झालेला आहे एवढंच नाही तर ही डीपी जरी आपण बघितली महानग महावितरणचा अत्यंत भोंगळ कारभार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की पूर्णपणे त्या ठिकाणी संरक्षण दिसत नाही आहे जाळ्या तुटलेला आहे आणि बघतो की अत्यंत काट्याकुट्याचा रस्ता आहे दा का की अचानक जर काही विजेचा प्रश्न झाला तर नेमकी समस्या काय होईल किंवा पुढं कोणती हानी होईल हा गंभीर प्रश्न या ठिकाणी दिसून येतो आहे म्हणजे एकंदरीत आपण बघितो की महानगरपालिकेसोबतच महावितरणचाही भोंगळ कारभार या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो आहे त्यामुळं या नागरिक या परिसरातील नागरिकांनी या प्रशासनाच्या विरोधामध्ये आज आवाज उठवलेला आहे एकंदरीत त्यांनी काल महानगरपालिका असेल आणि महावितरण असेल यांना कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी निवेदनं सादर केलेली आहे मात्र चोवीस तास उलटून गेलेले आहे परंतु या निवेदनाची यांनी दखल घेतलेली नाही आहे आणि पूर्णपणे या प्रशासनाने या निवेदनाला केऱ्याची टोपली दाखवण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे एकंदरीत आपण सांगतो की सरकार सांगतं की तुमच्या निवेदनाची तात्काळ अंमलबजावणी केली जाते मात्र चोवीस तास उलटून गेलेले आहे मात्र या ठिकाणी कुठलाही प्रशासनाचा अधिकारी या ठिकाणी फिर्याकलासुद्धा नाही आहे त्यानंतर जबाबदार अधिकाऱ्यांचं हे वचन असतं एकीकडे स्मार्ट सिटीचं स्वप्न महानगरपालिका दाखवत आहे मात्र या ठिकाणी रस्ता रस्तासुद्धा धड नाही आहे, आहे नेमकं महानगरपालिका स्मार्ट नेमकं आहे काय खड्ड्याचे रस्ते आहेत की पाणी पिण्याचा प्रश्न आहे नेमकं स्मार्ट कशात आहे हा प्रश्न या ठिकाणी शहरवासियांसह या जाधोवाडी परिसरातील नागरिकांना पडलेला आहे नेमकं आणखी यासोबतच काय त्यांच्या समस्या आहे नेमकं कोणत्या कोणत्या समस्याला यांना सामोरं जावं लागतं आहे नेमकं काय यांची परेशानी होते पावसाळा असो हिवाळा असो की उन्हाळा असो काय काय यांना कोणत्या अडचणी तोंड द्यावं लागते याच बाबतीमध्ये आपण या परिसरातील नागरिकांकडून महिला भगिनीकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या जाधववाडी परिसरामधील महिला भगिनी आपल्यासोबत आहे आणि आपण त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेऊया या ठिकाणी नेमक्या काय समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतंय काय काय त्यांच्या हालत आहे नेमकं एकंदरीत बघितलं की नोकरदार वर्ग यामध्ये राहतात आणि त्यांना मोठ्या समस्या सामोरे जावं लागते या बाबतीतच आपण या माता भगिनीकडून आपण त्यांच्या समस्या जाणून घेऊया काय सांगाल कृष्णेश्वर क्वारणी हा खूप मोठा वाडी सुर्यवाडीअंतर्गतच जे वाडची विभागणी झालेली आहे फार मोठा वाढ आहे आणि इकडचा रस्ता म्हणजे मेन रस्ता म्हणजे जवळचा तो खोदून ठेवलेला आहे प्लॉट नंबर कोणी जे प्लॉट अगोदर जे पूर्ण प्लॉट होते ते रिकामे होते आणि आता पूर्ण हा एवढा मोठा एरिया आहे की पर्यंत रस्ता खोदून ठेवलेला आहे लोकांच्या खूप समस्या आहे कोणी शाळेत जाणारे कोणी ड्युटीला जाणारे रात्री बेरात्रीचं कोणी आजारी पडलेलं त्यांना गाडी छोटी गाडी सुद्धा जायला रस्ता नाही त्यामुळं लवकरात लवकर रस्त्याची सोय व्हावी हा आता ह्या परिसरात म्हणजे कोणतेच काम झालेले नाही आहे आणि इकडचं नगरसेवकचाही कधी येऊन बघितलेलं नाही जे अगोदरचे होते ते याच्यात पाणीचे लाईटाचे पद दिवे ड्रेनेजची सोय नाही व्यवस्थित आता सध्या जे आहे त्यांनी जे वाडमधले रामदास सरने त्यांनी थोडे केले आणि बरेच समस्या आहे जे पाण्याच्या लाईटाचे पद दिवे गाड्यांचे आता रस्त्या मुळात म्हणजे रस्त्याची सोय नाहीये प्लॉट खोदलेला आहे तो म्हणजे निवेदन दिलेले तरी होईल वा येतील असं चालू आहे महिन्यानंतर शाळा लॉकडाऊन नंतर सुरू झाली आता मुलांना शाळा उघडल्या एक दिवस अडकवत नाही पण रोज जावं लागतं ना शाळेमध्ये तर रस्ताच नाही आता मुलं कुणीकडून जाणार आहे आणि इकडं पाणी नाही पाण्याची समस्या असल्यामुळं आम्ही टँकर लावलेले तर टँकर यायला पण जागा नाही ना खनून ठेवलं तर कसं काय येणार टँकर आम्ही आता इतक्या दिवस डोक्यावर आणत होतो आता डोक्यावर जायला सुद्धा रस्ता नाही तर कसं काय करणार आहे नळ नाही काही नाही इकडं इलेक्शनच्या वेळेस मतं मागायला येतात आणि इलेक्शन होऊन गेलं का कोणी फिरकत पण नाही इकडं पाण्याची समस्या आम्हाला पाणी पाहिजेच ना पाणीच नाही ना पिण्याच्या पाण्याचं कसं व्हायला पाहिजे आम्हाला झाले अठरा वर्षे तसं पाणी नाही आहे लाईट नाही आहे रोड नाही आहे म्हणजे आता हे पण हे रोड खणून ठेवलेला आहे कसं करायचं कसं वागायचं मी तर नेहमीच आजारी असते मला तर नेहमीच डॉक्टर दवाखाना रात्री कधी जायचं म्हणून त्याचा पताच नाही आणि मग याचं काही आहे का नाही विचार पाय फ्रॅक्चर झालेला आहे माझा पण तो मग आता इथं पाण्याचा टँकर डोक्यावर भांडे कवर न्यायचे आम्ही पाण्याचं पण नाहीये लग याच पण काही सोयता नाहीये असे काढून ठेवलेले ते दुसरे पण पाय चांगले शाबूत पाय ते पण मोडलेले आजी बारी आली हा <laughs> म्हटलं पाण्याचं बी आम्हाला तर असे पाणी पि प्याला भेटून लागलं टेंकर येऊ लागलं आमच्या घरच्याला ऑक्सिजन झाला तर दवाखान्यात नाही आला सुद्धा आम्हाला रिक्षा जाऊ शकत नाही इथं काय करायचं आम्ही नळ बी येत नाहीये पाणी नाही आहे रोड बे होता इकून तिकून त्याने पलाट खोजून ठेवला आता नंतर रोडच नाही जायला जायचं कुठून आम्ही आमची काळजी घ्यावी रोड रोड महत्वाचा आहे रोड एकदा करून देणे रोड झाला म्हणजे सगळंच चालू होत पहिले रोडच महत्वाचा आहे ही बारो काढून डीपी काढून इथं रोड महत्वाचा आहे एकदा रोड लवकरात लवकर याची दखल घेण्यात यावी जास्त हा हा जो एरिया आहे तर हा भगतसिंग नगर वाडात येणारा एरिया आहे तर ह्या ह्या एरियामधून हा जो छत्तीस मीटरचा मेन रस्ता रस्ता होता तर हा रस्ता आज महानगरपालिकेने ह्या रस्त्याच्या जो आहे तो ॲक्वायर केलेला आहे ते हा गट गट नंबर एकशे सत्तावन्न मधील हा रस्ता आहे या चौतीस एक चोवीस फुटाचा जो रोड आहे ते ते चौतीस गुंठे महानगरपालिकेने ते ॲक्वायर केले आहे परंतु त्या जे त्याला जो हा अप्रोच रोड आहे पंचवीस फुटाचा त्या डी पी आली आहे परत हे इथं गा काही जणांनी गाळे बनवलेले आहे तर ते महानगरपालिकेच्या जा जागेवर हा अतिक्रमण झाला आहे तर इथं खरं म्हणजे रस्ताच नव्हता परंतु हा जो छोटा मोठा रस्ता झालेला आहे तर त्याच्यातही आता तो बंद पूर्णपणे बंद झालेला आहे पूर्वी ह्या रस्त्याच्या आजूबाजूला प्लॉट होते तर ते प्लॉट पूर्वी बांधलेले नव्हते हो परंतु आता जे प्लॉटधारक आहे जे जे खाजगी मालकीचे ज्यांचे प्लॉट आहे तर त्यांनी ते, ते प्लॉट खंदून टाकलेले आहे व त्यामुळे आता चार दिवसापासून हा रस्ता पूर्णत बंद झालेला आहे एका साईडनी घृष्णेश्वराचं मंदिर बारं आहे तर दुसऱ्या साईडनी डी पी आणि काही गाळे बांधलेले आहे आणि ही जागा ही महानगरपालिकेची आहे परंतु आम्ही महानगरपालिकेला अर्ज देऊनही ते याची दखल घ्यायला तयार नाही त्यांचं म्हणणं आहे आमच्याकडं पैसे नाही आहे तुम्ही पैसे जमा करा व पैसे जमा करून ती डी पी हटवा आम्ही काही करू शकत नाही दुसरी गोष्ट इथं आणखी ह्या वार्डात खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्नच प्रश्न आहे कोणताच प्रश्न इथं सुटलेला नाही अंतर्गत रस्ते नाही एकही एक रस्ता इथे बनलेला तुम्हाला दिसणार नाही आहे जवळपास हे वीस हजार लोकसंख्येचं हे ठिकाण असून याला एकही एक रस्ता नाही आहे परत इथं पाण्याची समस्या पाण्याचं नळ नसल्यामुळं इथं जे महानगरपालिकेचा जो गुंठेवारी भाग असल्यामुळं तर ह्या लोकांनी टँकर महानगरपालिकेचे टँकर लावलेले होते परंतु हा पूर्णत हा रस्ता बंद झाल्यामुळं आता टँकरही येऊ शकत नाही आणि इथं ड्रेनेजची समस्या आहे ती ड्रेनेज लोकांनी सेफ्टी टँक के केलेला असल्यामुळं ती मेन जे ड्रेनेज लाईन आता बनलेली आहे परंतु ती आज की काही जोडल्या गेलेली नाही तर त्याच्यामुळं लोकं इथलं सगळे सेफ्टी टँकवर अवलंबून आहे इथला पाणी जो आहे जमिनीतलं पाणी दूषित झालं आहे आणि ते दूषित पाणी पिण्याची वेळ आता जनतेवर आलेली आहे आता रस्त्यामुळं टँकर येऊ शकत नाही आणि दुसरी काही सोय नाही आहे तर मग लोकांना नाही लाज असतो तेथील बोरचं पाणी प्या प्यावं लागत आहे आणि त्यामुळे नागरिकांचं जे आरोग्य आहे ते धोक्यात आलेलं आहे तसेच ह्या रस्त्यामुळं जो समजा एखादा माणूस आजारी पडला ए एखादं माणूस एक्सपायर झाला तर त्याला नेण्यासाठी स्वर येण्यासाठी इथं आता जागा राहिलेली नाही आहे तसंच इथं जर एखादं महिला कोणी जर समजा त्यांना जर समजा काही अडचण निर्माण झाली एखादा डिलिवरी पेशंट असलं तर तोही इथून जाऊ शकत नाही कारण इथं फोर व्हीलर जागाच जाऊ फोर व्हीलर जा जाण्यासाठी रस्ताच शिल्लक राहिलेला नाही तर महानगरपालिकेला तसंच हे एस सी बी विभागाला मी सगळ्या नागरिकांकून अशी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हा जो रस्ता आहे आमचा जो पंचवीस फूट अप्रोच जो रस्ता आहे तर तो जो महानगरपालिकेने ॲक्वायर केलेला आहे ज्याला महानगरपालिकेची जागा आहे -लौकर तर त्यांनी तो लवकरात लवकर मोकळा करावा व येथील नागरिकांची समस्या सोडावी नसता चार पाच दिवसानंतर आम्हाला अन रास्ता रोखो आंदोलन किंवा मोठं आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आम्ही खूप मोठ्या प्रमाणात सगळी वस्तीची वस्ती मग आम्ही रस्त्यावर येऊन बसू हे हॉस्पिटल ते देवी जाणारा जो एकशे वीस फुटाचा रोड आहे त्याला जो पंचवीस फुटाचा रोड ॲप्रोच होतो त्या पंचवीस फुटाच्या रोडवरती कृष्णेश्वर कॉलनी असन स आपलं रामचंद्रनगर असन सहयोग नगर असन साईनगर असन येथील जवळपास पंधरा ते वीस हजार लोकसंख्या ह्या पंचवीस फुटाच्या रोडवरून ये जा करत आहे मी महावितरणला सर्व नागरिकांच्या वतीने अशी ह्या ठिकाणी बोलतो जोपर्यंत ह्या पंचवीस फुटावरची जी डीपी आहे जोपर्यंत ती हलवणार नाही तोपर्यंत या परिसरातील सर्व नागरिकांनी एक रुपये बी इथं या ठिकाणी वीज भरणार वीज बिल भरणार नाही अशी या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी सांगतो आणि जर वायरमन जर या ठिकाणी आमच्या एरियामध्ये वीज बिल सक्तीने वसूल करण्यासाठी जर येत असेल तर त्याला आम्ही या ठिकाणी पायसुद्धा ठेवू देणार नाही अशी या ठिकाणी पूर्ण नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी सांगत आहे आपण बघितलं तर की या परिसरातील नागरिकांनी अत्यंत जिवंताच्या समस्या आपल्यासमोर मांडलेल्या आहे यांनी या ठिकाणी या मराठा देशशी बोलताना सांगितलेलं आहे की निश्चितच म्हणतात ना की पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे निश्चितच कालपासून पाचवी ते आठवी पर्यंत शाळा उघडलेल्या आहे आणि या परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सुद्धा आता रस्ता उपलब्ध नाहीये की लहान लेकराने जायचं कुठून हा प्रश्न या परिसरातील माता भगिनी प्रशासनासमोर विचारत आहे एकेकडे आपण बघू शकतो की निश्चितच म्हणतात का जिवंतपण मेल्यानंतर तर त्रास असतोच पण जिवंतबानीच या परिसरातील नागरिकांना त्रास आहे म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे आणि इतरही गंभीर प्रश्न आहे त्यानंतर जिवंतपणी पाणी प्रश्न आहेच आहे पण मेल्यानंतरही प्रश्न आहे कारण स्वर्गरथ यायलासुद्धा या ठिकाणी रस्ता नाही आहे हा अत्यंत गंभीर असा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे या परिसरातील नागरिकांनी महावितरण आणि मनपा प्रशासनाला गंभीर इशारा या ठिकाणी आज मराठा बोलताना दिलेला आहे की निश्चितच जर येत्या चार दिवसात आमचा प्रश्न निकाली निघला नाही तर येणाऱ्या चार दिवसानंतर आम्ही या परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर या आणि आणखी एक त्यांनी या ठिकाणी प्रशासनाला मागणी केलेली आहे की चार दिवसाच्या आतमध्ये या डी पीचं यातून स्थलांतरित करण्यात यावं अगर नाही झालं तर या परिसरातील नागरिक आम्ही एकही रुपया वीज बिल भरणार नाही आणि जर वीज वीज बिल भरण्यासाठी सक्ती करण्यात आली तर आम्ही निश्चितच वायरमन आणि त्या महावितरणच्या अधिकाऱ्याला आमच्या परिसरामध्ये पाय ठेवू देणार नाही असा गंभीर इशारा या ठिकाणी नागरिकांनी दिलेला आहे बिरो रिपोर्ट मराठा तेज औरंगाबाद